खंड म्हणजे खंड न पडणारा, याचाच अर्थ की नवरात्रात 9 दिवस खंड न पडता सतत तेवत राहणारा दिवा म्हणजे अखंड दिवा। नवरात्राच्या पहिल्याच दिवशी घटस्थापनेजवळ अखंड दिवा लावला जातो। आता या दिव्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण पुढे माहिती सांगणार आहे। तुम्ही पहिल्यांदा जर अखंड दिवा लावत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा ठरेल। नमस्कार, मी वैशाली, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। माझ्या चॅनलवरती तुम्हाला हिंदू सणांची माहिती, त्यांची पूजाविधी, मंत्र, स्तोत्र, आरत्या पाहता येतील। नवरात्रासंबंधित अनेक व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकले आहेत, तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ते तुम्ही नक्कीच पाहू शकता। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। असे म्हणतात की गडद अंधारात एक लहानसा दिवासुद्धा प्रकाश पसरवतो, त्याचप्रमाणे आई भवानीसुद्धा भाविकांच्या आयुष्यातील अंधार अडचणी दूर करते। त्यामुळे या नवरात्रात तुम्ही अजूनही अखंड दिवा प्रज्वलित केला नसेल तर या नियमांचं पालन करून अखंड दिवा तुम्ही नक्कीच प्रज्वलित करू शकता। सर्वात पहिलं की नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सलग 9 दिवस सतत हा दिवस दिवा तेवत ठेवला पाहिजे। म्हणजे या 9 दिवसात तुम्ही घर बंद करून कुठेही बाहेरगावी जाऊ शकत नाही। म्हणजे आता तुम्ही घरात आहात, तुम्ही जर बाहेरगावी गेला तर या दिव्याकडे लक्ष द्यायला कोणीतरी तुम्हाला या घरामध्ये पाहिजे। म्हणजे दिवा बंद पडला नाही पाहिजे। सगळ्यात पहिला नियम तर हाच आहे की तुम्ही दिवा 9 दिवस सतत तेवत ठेवायचा आहे आणि त्याची काळजी घ्यायची आहे। असं नाही की दिवा लावला, 2 दिवस झाले, त्यानंतर तुम्ही बाहेरगावी गेला आणि दिवा परत बंद पडला, त्याच्यानंतर 2 दिवसांनी तुम्ही आला, त्याच्यानंतर परत दिवा प्रज्वलित केला, असं चालणार नाही। दिव्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। आणि समजा दुसरं महत्त्वाचं म्हणजे यावर्षी जर तुम्ही 9 दिवसासाठी अखंड दिवा प्रज्वलित केला तर शक्यतो दरवर्षी तुम्ही 9 दिवस अखंड दिवा लावला पाहिजे। यावर्षी लावला, पुढच्या वर्षी नाही लावला, परत 2 वर्षांनी तुम्हाला वाटते की मी लावू शकते तर परत लावला, असं करू नका। याच्यात काही असा नियम नाही की लावलाच पाहिजे, पण असं आहे की तुम्ही एकदा प्रज्वलित केला तर त्याची तुम्ही व्यवस्थितरित्या त्याला पुढं नेलं तर अतिशय उत्तम होईल। आता तुम्हाला सांगते की दिव्यामध्ये तेलाबद्दल। आता हे पहा, असं म्हणतात की शुद्ध तिळाचं तेल 9 दिवस या दिव्यामध्ये घालायचं आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे। पण कसं आहे, तिळाचं तेल खूप महाग आहे, सर्वांनाच परवडेल असे नाही। आता तूपही काही जणांना परवडतं, त्यांनी 9 दिवस तुपाचाही दिवा प्रज्वलित करू शकता। तुम्हाला तिळाचं तेल तुमच्या परवडत असेल, तुमची सामर्थ्य असेल तर तुम्ही नक्कीच लावा। पण मला इथे हे सांगायचं आहे की देवाला तुमची भक्ती प्रिय आहे, देवी आईला तुमची श्रद्धा, तुमची भक्ती पाहिजे आहे। जर तुम्हाला तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावणं शक्य होत नसेल तर तुम्ही कोणत्याही तेलाचा दिवा तुम्ही या 9 दिवसामध्ये 9 दिवस सतत तेवत ठेवू शकता। तुम्ही ज्या खाण्यासाठी तेल वापरता ते आणलं, पण मला एक सांगायचं आहे की तुम्ही जसं 100 रुपये लिटरचं तुम्ही आणत असाल आणि 150 रुपयाला दुसरं तेल असेल तर तुम्ही 50 रुपयासाठी विचार न करता एक पाकिट जर 1 लिटरचं आणलं आणि देवासाठी ते बाटलीमध्ये किंवा एक स्वच्छ डब्यामध्ये त्याच्यामध्ये पळे ठेवून म्हणजे आपल्या स्वच्छ हात लागणार नाही, स्वयंपाकघरातली तुम्ही तेलाची बाटली डबा काय असेल कॅन त्याच्यातून न लावता एक स्वच्छ बाटलीमध्ये एक पाकिट ओतून ते देवघराजवळ किंवा जिथे तुम्ही दिवा लावणार आहे तिथे अगदी व्यवस्थित ठेवून दिलं तर आणि तेच तेलाचे त्याच तेलाचा वापर तुम्ही केला तर खूप छान होईल। तर तुम्ही तुमच्या परिस्थितीप्रमाणे तुम्हाला जोही तेल परवडेल ते तेल आणा आणि व्यवस्थित 9 दिवस तुम्ही दिवा तेवत ठेवू शकता। आता अखंड दिव्याच्या वातीबद्दल बोलूया की अखंड दिव्याची वात रक्षासूत्र। रक्षासूत्र म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की लाल रंगाचा दोरा असतो, त्याच्यातून सुद्धा तुम्ही रक्षासूत्राने सुद्धा वात बनवून दिव्यात घालू शकता। किंवा मग आपल्या घरातला जो गावरान कापूस आपण म्हणतो जे मेडिकलमध्ये मिळतो तो सर्जिकल कॉटन, त्याची वात तुम्हाला अजिबात बनवायची नाही आहे। साधा आपला कापूस असतो त्याची 2 वातीची 1 वात करून तुम्हाला अगदी व्यवस्थित वात ओळून घ्यायची आहे आणि 2 वातीची 1 वात करून तुमच्याकडे जर मधून छिद्र असणारा जो अखंड दिवा असतो त्याच्यामध्ये तुम्ही घालणार आहात तर अगदी बारीक वातही करू नका आणि खूप जाड वातही करू नका। कारण कसं होतं, पातळ वात केली आणि तुम्ही त्यावेळेस तेल ओतणार तर ती पातळ वात त्या गोल छिद्रातून खाली सरकून जाऊ शकते आणि दिवा विझू शकतो। आणि जर फार जाड असेल आणि काजळी काढताना परत तुम्ही ज्यावेळेस दिवा खालून ती वात वरती सरकवायची तुम्हाला वेळ येईल त्यावेळेस ती जाड असल्या कारणाने वरती सरकणार नाही, त्यावेळेसही तुम्हाला अवघड होईल। म्हणून अगदी ते छिद्राचा अंदाज घेत तुम्हाला 2 वातीची 1 वात बनवायची आहे आणि वात बनवताना 1/4 वीत तुम्हाला वात बनवायची आहे व्यवस्थितरित्या। कारण असं नाही की वात आता कमी पडली तर तुम्ही वात बदलून दुसरी वात लावायची, असं करायचं नाही। 1/4 वीत व्यवस्थित मोजून तुम्ही वात घ्या आणि ती वात व्यवस्थित गोल गोल अशी दिव्यामध्ये फिरून तुम्ही घातली आणि वरचीवर काजळी काढत गेली ती खालून वात अशी वर येत जाते आणि व्यवस्थितरित्या दिवा 9 दिवस प्रज्वलित राहतो। आता दिवा कोणत्या धातूचा घ्यावा, हे पहा, पितळेचा, मातीचा, चांदीचा, दगडाचा।
या धातूंमधील कोणत्याही तुम्ही दिवा वापरू शकता, शक्यतो लोखंडी दिवा वापरू नये असे म्हणतात. आता दररोजचा जो आपला दिवा असतो देवघरामध्ये तो आकाराने थोडा लहान असतो, तर तुम्हाला 9 दिवसासाठी आकाराने थोडा असा मोठा दिवा, गोल, ज्याच्यामध्ये भरपूर तेल बसेल असा दिवा तुम्हाला यावेळेस वापरायचा आहे. अखंड दिवा जो आहे तो कधीही जमिनीवर ठेवू नये. आपण जिथे बसून पूजा करणार आहात त्याच्यापेक्षा उंचावरती दिवा असावा. आता तुमच्या देवघरामध्ये जागा आहे तुम्ही तिथे ठेवा, नसेल तर पाट किंवा एखादा चौरंग मांडा. घटस्थापना केली असेल तर तिथेही तुम्ही बाजूला पाट, चौरंग किंवा एका तांबण किंवा एका प्लेटमध्ये घ्या, त्याच्यामध्येच तुम्हाला दिवा ठेवायचा आहे. जमिनीवरती दिवा अजिबात ठेवू नका आणि तांदळाच्या राशीवरती तुम्हाला या दिव्याला स्थापित करायचं आहे. आता दिव्याच्या ज्योतीबद्दल सांगते. आता जो मध्ये छिद्र असणारा त्याच्यातून वात काढतो, त्याची वात वरती दिशेला असणार आहे, पण साईडला जे दिवे असतात त्याचे काही काहीला असं बाजूला वात असते. तर लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला दक्षिण दिशेकडे ही वात होणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे. खरं तर आग्नेय दिशेला आपला दिवाला ठेवायचा असतो, पण आता आपलं देवघर हे आजकालच्या फ्लॅट सिस्टममध्ये आपण सांगू शकत नाही की आपलं देवघर कोणत्या बाजूला आहे, तुम्ही दिवा कुठे ठेवणार आहे. तर तुम्ही लक्षात घ्या की फक्त दक्षिण दिशेकडे दिव्याची तुमची जे दिवा तुम्ही प्रज्वलित केला आहे त्याची वात दक्षिण दिशेकडे नसावी. आणि तुपाचा जर तुम्ही दिवा लावला तर तुमच्या देवघरात देवी आईच्या उजव्या हाताकडे तुम्हाला दिवा लावायचा आहे. आणि तेलाचा जर तुम्ही दिवा लावत असाल तर देवाच्या डाव्या बाजूला म्हणजे लेफ्ट साईडला तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. दिवा चिरलेला, तुटलेला, खराब झालेला नसावा, अगदी स्वच्छ. आता कधी कधी कसं होतं, खूप दिवस तुम्ही वापरलेला असेल किंवा नवीन आणला तर व्यवस्थित बघून घ्या, खालून तेल वगैरे पाझळणारं नसावं. आता समजा आणला आणि त्याच्यातून निघायला लागलं म्हणून खाली तुम्ही एखादी डिश, प्लेट, तांबण त्याच्यावरती तुम्ही दिवा प्रज्वलित करा आणि चुकून काही झालं तरी त्याला हलवू नका. आता 9 दिवस आपल्याला हा दिवा हलवायचा नाही आहे. तुम्ही देवपूजेसाठी किंवा देवीची आरती करण्यासाठी दररोजच्या पूजेसाठी या दिव्याला हलवायचं नाही. एक दुसरा छोटा दररोजचा जो निरांजन आहे त्याच्यातूनच, त्यापासूनच तुम्हाला दररोज त्यात तुम्ही तेल घाला, तूप घाला, त्याच्यातूनच तुम्हाला आरती करायची. आणि दिवा लावल्यानंतर एकदा प्रज्वलित झाला की हा या दिव्याला तुम्हाला हलवायचं नाही आहे. आणि दररोज सकाळी तुम्ही ज्यावेळेस देवपूजा कराल त्यावेळेससुद्धा तुम्हाला या दिव्याची हळदी, कुंकू, अक्षदा असेल तर फूल वाहून या दिव्याचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. आता 9 दिवस तुम्ही दिवा सतत तेवत ठेवणार आहात तर त्याच्यावरती तुम्ही आता फॅन लावलं चुकून तर तो दिवा विजू शकतो, म्हणून त्या दिव्यावरती तुम्ही काच ठेवा. बाजारामध्ये तुम्हाला खूप छान छान प्रकारचे यावेळेस काचा किंवा दिव्यावरती संरक्षण म्हणून खूप छान छान प्रकारचे भेटतात काच. त्याच्यावरती अशी एक छोटीशी डिझाईनची प्लेट पण असते. तसं तुम्हाला तुमचा आकार, कोणत्या आकाराचा दिवा आहे त्या पद्धतीने तुम्ही काच आणा आणि ते ठेवा. आणि दिवा प्रज्वलित करताना लहान मुलं किंवा जिथे तुम्ही दिवा लावला आहे तिथं पडदे वगैरे काही असतील तर त्याचं तुम्ही लक्ष द्यायचं आहे. खाली तुम्ही काही घटस्थापना केली असेल नसेल तर तिथे तुम्ही जर कपडा लाल कलरचा, हिरवा, पिवळा असा जर कापड अंथरलं असेल तर त्याच्यातून तुम्ही काजळी ज्यावेळेस काढता तर ते पडून तिथं काही होऊ शकतं दुखापत, म्हणून त्या कपड्याला काही प्रज्वलित झाल्यानंतर काही होईल म्हणून या सर्व गोष्टींची काळजी घेऊनच तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता सर्वात महत्त्वाचं सांगते की आता घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी तुम्हाला सकाळी स्नानादी झाल्यानंतर आपल्या घरातली देवपूजा करायची. तिथं दररोजचा तुम्हाला दिवा, उदबत्ती, फुलं वाहून घ्या, सर्व करून घ्या आणि स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या. आणि छान तुम्ही जिथे अखंड दिवा मांडणार आहे तिथे मांडणी करून घ्या. सर्वात पहिले अखंड दिव्याच्या खाली जसं मी तुम्हाला सांगितलं तांबण, प्लेट, तांदळाची राशीवरती घ्या आणि थोडे उंचावर तुम्हाला अखंड दिवा लावायचा, अगदी जमिनीवर तुम्हाला ठेवायचा नाही आहे. आणि सगळं झाल्यानंतर तुम्ही आसनावरती बसायचं आहे, हळदी कुंकू त्या दिव्याला लावायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही हात जोडून तुमच्या मनामध्ये काही इच्छा आहे. आता असं नाही आहे की काही मागण्यासाठीच आपण हा अखंड दिवा लावायचा आहे, काही देवाने आपल्याला एवढं दिलंय त्याच्यासाठीही तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता. हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आणि दिव्या लावण्यापूर्वी ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते या मंत्राचा जप करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि काही कारण असतं असं तुम्हाला बाहेर जायचं आहे तर त्यावेळेस तुम्ही दिवा मोठा आकाराने घेतलेलाच आहे तर व्यवस्थित दिवा बघून घ्या, त्याची काजळी वगैरे काढून त्याच्यामध्ये भरपूर तेल घाला आणि त्याच्यावरती काच ठेवून व्यवस्थित जावा. म्हणजे तो कमीत कमी 4-5-6 तास तर तो दिवा भिजणार नाही याची काळजी तुम्ही घेऊ शकता. व्यवस्थित तेल घाला आणि तुम्ही बाहेर कामानिमित्त पडत असाल तर तुम्ही तेल ओतून जावा. आल्यानंतर तुम्हाला दिवा व्यवस्थित चालू दिसेल त्यातून तुम्ही तेल घाला. आता बाहेरून तुम्ही आला त्याच्यानंतर डायरेक्ट तिथे न जाता तुम्ही हातपाय धुवा, कपडे बदला आणि त्याच्यानंतर तुम्ही दिव्यात तेल घाला. आता रात्री झोपतानाही हा नियम तुम्ही पाळू शकता. रात्री झोपताना व्यवस्थित काजळी काढायची आणि तेल जेवढा तुमचा दिवा आहे तेवढा व्यवस्थित भरायचा. फक्त वात जिथे तुम्ही लावली त्याच्या वरतीपर्यंत तेल येऊ देऊ नका, नाही तर वात सरकून खाली जाऊ शकते. व्यवस्थित तेल होता आणि त्याच्यानंतर त्याच्यावर काच ठेवून तुम्ही झोपू शकता. सकाळी उठल्यावर स्नानादी झाल्यानंतर त्यात तुम्ही तेल ओतायचं आहे.
आता काही कारणास्तव दिवा विजला. आता कधी कधी असं होतं की आपण सिरियलमध्ये सिनेमामध्ये पाहतो की दिवा विजला म्हणजे काही अनिष्ट अशुभ घडणार, असं काहीही तुम्ही मनात आणू नका. ज्यावेळेस दिवा प्रज्वलित करणार त्यावेळेस देवी आईसमोर प्रार्थना करा की देवी आई 9 दिवस माझा दिवा अखंड तेवत राहू दे. जर काही कारणामुळे दिवा विजला तर क्षमा प्रार्थना असू दे, आणि दिवा विजला तरी हात जोडून देवीला प्रार्थना करा आणि परत दिवा प्रज्वलित करा आणि मनात काहीही शंका आणू नका. तर आई भवानीचं स्मरण करून या नवरात्रात अखंड दिवा असा प्रज्वलित करा. आणि व्हिडिओतली माहिती आवडली तर सबस्क्राईब करा, आणि काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.